हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल। काय झालं काय झालं काय झालं? अरे तिकडे पूजा आहे, तिकडे पूजा आहे। काय झालं? काय दीदी, दीदी खेळू राहतोय जवळ वय, तर मला उचलायची आहे पूजा, त्यासाठी मी तयार झालेली आहे। चला आधी आता पूजा घेऊया। बेबीला घरी जायचं नाहीये, बेबीला पनीला जायचं। ओके, सांग ना पण झाली, ट्रॅफिक लागलं तर कार मध्ये फुटन म्हणजे ऍक्सिडेंट होईल म्हणती ती मामा आहे ना, मामा काय इकडे इंटरनॅशनल कोणती स्कूल आहे? बेबीला एक मस्त पिंक वाला ड्रेस घेऊ आणि लिपणीला जाऊ आपण। ओके, रडायचं नाही बेबी, लढायचं। बेबीला आता स्कूल मध्ये टाकणार आहे मी। पप्पा कडे जायचं, आईकडे जाऊ आपण, आम्ही वापस आईकडे। चला आम्ही चाललो पनीला। अरे बेबी पनीला चाललो ना आपण, पनीला सांगायचं रडायचं। हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल, गुड मॉर्निंग।
तर मी आलेली आहे वापस, कारण हे आलेले आहेत आठ किती 9 दिवसानंतर घरी आलेलो आहोत आम्ही दोघे जण. तर घराची हाल विचारू नका, इतकी धूळ झालेली घरामध्ये, तर पाय पण देऊ वाटत नाही आहे घरामध्ये. बघा पूर्ण घरामध्ये फक्त धूळ आहे, खाली पण अशीच आहे आणि वरती पण. तर खूप काम आहे आणि यांचे कपडे दाखवते. यांचे एवढे कपडे आहेत ना, एवढे सारे कपडे आहेत. यांची जेवढी बॅग नेलेली होती सगळे कपडे धुण्यासाठी. अरे हिटर तुम्ही लावलाय का? तर एवढे कपडे धुण्याचे, तेवढे कपडे धुवायचे. तर त्यासाठी मी आधी कपडे भिजू घालते, नंतर खाली जाते. खाली तेवढाच पसारा करून ठेवलेला आहे आणि माझ्यासोबत पण कपडे ते लावायचे आहेत मला. तर ते धुतलेले सगळे फक्त मला लावावं लागतील व्यवस्थित. तर हे असं काम स्टार्ट झालेलं आहे आणि घरातला पसारा बघून तर मला टेन्शन आलेलं आहे. पसारा म्हणजे धूळ एवढी झालेली, मला पूर्ण घर झटकावं लागणार आहे. आरवची आंघोळ झालेली, कारण आरव अभिन आंघोळ चालतं. त्याने आल्याबरोबर आंघोळ केलेली सकाळी चालू होतो ना आनंदसोबत. चला बेबी आहे खाली, मी जाते एकदा खाली. तर आम्ही टिफिन घेऊन आलेले आहोत आणि आता दूध आणलेलं आहे. बेबीला गरम करून द्यायचंय. झाले अंघोळ? बेबीला दूध प्यायचंय. हा फ्रेश झाला एकदम. आता लवकर अभ्यासाला लागा. चला ले मोठा अभ्यास बाकी आहे. हा आताच नाहीच म्हणतोय तर तिथं बी काहीच अभ्यास नाही केला त्यांनी. चला पटपट पट चावरायचंय आता. चला मला किती 2 हफ्ते झाले व्हिडिओ आलेला नाही आहे. तर माझे फोन खराब होता, नंतर मी परत गावी गेले. तर गावी तिकडे बिलकुल रेंज राहत नाही. जे काय थोडीफार रेंज असते त्यामध्ये मी शॉर्ट्स अपलोड करून देते. लॉंग व्हिडिओ अपलोड होत नाही, खूप वेळ लागतो लॉंग व्हिडिओला, त्यामुळे मी व्हिडिओज अपलोड केलेले नाही आहे. चला इथे व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि आता आपले रेग्युलरचे ब्लॉग स्टार्ट झालेले. भांडे वगैरे पूर्ण घासून गेलेले होते पण मी लावलेले नव्हते, तर त्यावर पण धूळ बसलेली आहे. तर आता ते पण मला परत धुवा लागतील, कारण धूळ दिसतीये बसलेली. धूळ पूर्ण घरामध्ये धूळ धूळ झालेली, फक्त पूर्ण घर झटकावं लागणार आहे. तर बघूया एक एक कामावरून घेऊया. चला कामाला स्टार्ट झालेली आहे रेग्युलरच्या. कपडे धुवून झालेले आहेत आणि वरती आलेले आहे मी कपडे वाळत घालण्यासाठी. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आज पाणी आहे आणि हे घरी आहे, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आज आपण टाकी साफ करू म्हणून. तर आज आम्ही टाकी साफ करणार आहोत, कारण कधी म्हणजे यांना सुट्टी असली त्या दिवशी टाकी बंद भरलेली असते आणि जेव्हा टाकी रिकामी असते तेव्हा यांना सुट्टी नसते. तर असं होतं, त्यामुळे आज सुट्टी पण आहे आणि टाकी रिकामी झालेली आहे आणि आज पाणी पण येणार आहे, त्यासाठी आज टाकी साफ करून घेणार आहोत. तर इथे कपडे वगैरे मस्त वाळू घालणं झालेले आहेत आणि सगळे यांचेच कपडे आहेत आज. तर हे आणि मी आलेली आहे टाकी साफ करण्यासाठी. तर आधी टाकीतलं पाणी बरंच काढून घेतलेलं आहे, कारण ते टाकीत रिकामीसुद्धा खूप जड आहे. तर पाण्यामध्ये पाणी असल्यावर ती तेल जे काढायला आणि पालथी करायला जमतच नाही, त्यासाठी आधी पूर्ण पाणी काढून घ्यावं लागतं टाकीतलं. तर चला पटपट पटपट काम करणं स्टार्ट केलेलं आहे मी, कारण पाणी येणार आहे. आणि तेव्हा दुपारचे 2 वाजलेले होते, हा 2:30 टाईम होता. तर त्यामुळे काय होतं की पाणी 4:30 वाजते, तर तोपर्यंत पूर्ण टाकी घासून धुवून व्यवस्थित जागच्या जागी लावणं झाली पाहिजे. तर ह्यासाठी काम थोडं फास्ट चालू आहे आणि त्यासाठी मी बोललेली पण नाही आहे. तर चला पटपट टाकी साफ करून घेऊया. एवढं झालेलं आहे बेबी. तर आम्ही घरी आलेलो आहोत आता. घरी आल्यावर मी इथे पीठ मळलेलं आहे, कारण मला फक्त पोळ्या करायची. भाजी मी ऑलरेडी बनवून गेलेली होते आणि इकडे हे बघा हे आणलं ना, ते सगळं चालू आहे आता लावणं व्यवस्थित. आरवचं आणि बेबीचं आरव शिकवतोय आणि हे काय थोडासा किराणाही काढून ठेवलेला आहे, बाकी तो बॅग अजून गोणीमध्येच आहे. किराणाही लावायचं आहे.
आणि भांडे दाखवतो. एवढी भांडी घासलेली मी त्यात, तर एवढी भांडी आता पाणी आलं होतं ना तेवढी घासलेली. किचन गच्च भरलेलं आहे पण मी आधी पोळ्या करणार आहे, खूप दमले आज तर मी. तर एकदा पोळ्या करून घेते मी आणि नंतर जेवण वगैरे करू. 9 वाजलेले आता, ही गेलेले आहेत बाहेर. तर बाकी किचन वगैरे पूर्ण क्लीन केलेलं आहे, घर सुद्धा क्लीन केलेलं आहे. चला मी आधी पोळ्या बनवून घेते पटकन. आरवणी बाकी सुंदर बनवलेलं आहे. डान्स करून दाखव एकदा आता. आणि ही बेबी बेबी तुम्ही आऊ या आता. पोज दी एकदा बेबी, पोज दी एकदा तू. बेबीला पण तसंच बनवायचं आता. आरो बेबीला देऊन टाका आता. मी पण हा बेल्ट घेतलेला एक हे बघा. बेबीचा लावलेला आहे, बेबीचा ते खाली पडलेला, एक पिंक आहे एक व्हाईट. तिच्या डोक्यात घाल ना एकदा. दे ना तिला एकदा. दे ना तिला एकदा. असं नाही करायचं. तिला पण असं हाऊस वाटते ना की माझ्या दादानी काय बनवलं मला पण पाहू द्या म्हणून. असं कसं वाटतंय असं तुला? परत बनवता येईन आराव. चल मी बनवून देईन तुला. चल त्याच नाही आहे ना, त्यामध्ये ओ नाही ना. ओ नाही त्यामध्ये, क्यू एकच आहे ना. मग नाही ना डी. फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय श्री गायकवाड ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबायचं बिलकुल विसरू नका. इंस्टाग्रामवर सुद्धा माझा अकाउंट आहे, फॉलो करायला विसरू नका. आयडिया आहे @ श्री गायकवाड आणि फेसबुकला सुद्धा. तर चला बाय.